नाही आता काय माहितीये पडळकरजी, कधीतरी अचानक बर का, म्हणजे आता मी तुम्हाला असं काही रागवून बोलत नाहीये किंवा काहीच नाही, पण कधीतरी राजकारणात माणसाला मंत्रिपदाची लॉटरी सुद्धा लागू शकते. अशा वेळेला विरोधी पक्षाशी दृढ संबंध ठेवले तर उपयोग असतो त्याचा, कळलं का? त्याच्यामुळे आपण बोलताना कुठे बोलतोय काय बोलतोय याचा थोडा आब राखून बोललं पाहिजे. याच्यामध्ये नाही, मी ते काही बोलत नाही, मी तुम्ही मंत्री झाल्यावर सांगेन तसं की यांच्याकडून शिकला तुम्ही, पण तुम्ही बोलला, मुद्दे तुमचे व्यवस्थित आहेत, पण बोलताना सभागृहामध्ये अशांतता होईल असं मुद्दामून बोलू नये, ते लोकही बघत असतात तुमचं पॉलिटिकल. हा बोला. हा काय सभापती महोदया, मुळामध्ये मी विषय सोडून बोलत नव्हतो, मी कुणाचं इथं नाव घेतलं नव्हतं. असं हे वरे हे विषय मी कुणाचं नाव घेतलं नाही. मी नाव घेतलं असतं तर ठीक आहे ना मंत्री महोदय, मग मी चुकलो. मी कुणाचं नाव घेतलं नाही, मी कुणाच्या विषयी वैयक्तिक बोललो नाही, आणि त्या विषयावर कोणी बोलत असेल तर मी कसं ऐकून घेईन. समजू नका की बाकीच्यांना काय कळत नाही म्हणून. असं लागे बांधे असतात ते, संवाद म्हणतात त्याला, कळलं का? थोडस जरा सुसंस्कृत भाषा समजून घ्या तुम्ही त्याच्यामध्ये.